लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच आहे। अडगाव परिसरात 2 आणि इंद्रानगर येथे 1 अशी 3 घटना घडल्यानं सोनसाखळी चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिल्याचं वाढत्या घटनातून निदर्शनास येत आहे। या प्रकरणी अडगाव इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती आणि शारदा टेकवडे यांच्या तक्रारीनुसार दुपारी 2:30 संभाजी रोडवरील एका लॉन्समध्ये त्या लग्न समारंभासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 1,98,000 सोन्याचे गंठ मंगळसूत्र खेचून नेले। ही घटना ताजी असताना सायंकाळी 7:45 सावरकर नगर येथे शोभा खोडे या बळीमंदिराकडून सिद्धिविनायक चौकाकडून निलगिरी बागेसमोरील एका लॉन्सकडे लग्न समारंभासाठी जात असताना दुचाकीनं आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 90,000 मंगळसूत्र खेचून नेले। या दोन घटनांची पोलिसात नोंद होत नाही तोच चेतना नगर येथे राहणाऱ्या रोहिणी जोशी या रात्री घराकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाठीमागून त्यांच्या गळ्यातील 54,000 मंगळसूत्र खेचून नेलेले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।